प्रभु येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावाने सर्वांना प्रीतीचा सलाम। आज परत एकदा रविवारच्या भक्तीमध्ये आपण वेगवेगळ्या ठिकाणी कृपाने कुटुंबात आपण एकत्र असताना देवाची स्तुती आराधना करून आज परत देवाचे वचन आपल्याला ऐकायचे आहे। आणि या भक्तीच्या प्रसंगामध्ये आपण प्रथम प्रार्थना करू आणि प्रार्थनेने आजची भक्ती सुरुवात करू। परत एकदा प्रभूमध्ये सर्वांचे आभार मानतो आणि सर्वांचे स्वागत करतो। ही आपण प्रार्थना करू। पवित्र पित्या, यावेळेस आम्ही तुझ्या पवित्र पायापाशी आहोत। प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावाने तू आमचे सहाय्य केलं। आजच्या भक्तीत एकत्र होण्यासाठी तुझी कृपा पुरवल्याबद्दल आम्ही मनपूर्वक तुझे आभार मानतो। प्रिय पिता, पक्षी आणि जनावरे, समुद्रातील जलचर प्राणी, पाळीव प्राणी, संपूर्ण सृष्टी तुझी स्तुती गाते, तुझे गुण गाते। आम्हा मनुष्याला सुद्धा यासाठी तू उत्पन्न केलं की आम्ही तुझी स्तुती करावी, तुझी उपासना करावी। आजच्या उपासनेला तुझ्या हाती सोपत आहे। ही उपासना आत्म्याने आणि खरेपणाने होऊ दे अशी आमची प्रार्थना आहे। आम्ही गीत गाणार, प्रार्थना करणार, तुझे सत्य वचन ऐकणार। या सर्व भक्तीमध्ये तू आमचे नेतृत्व कर, पवित्र आत्म्याद्वारे आमचे सहाय्य कर, यासाठी की आम्ही मान सन्मान आदर तुला द्यावा। सर्व महिमा आम्ही तुला अर्पण करतो, येशूच्या पवित्र नावाने मागतो पित्या, आमेन आमेन। बर, एक हिंदी गीत आपण गात आहोत आणि या गीताद्वारे आपण परमेश्वराची स्तुती करूया। या हिंदी गीताचे बोल आहे, शून्य से लेके तुमने मुझे रच लिया अपने रूप अपने ही रूप, प्रेम किया है अनंत प्रेम से, दिया पुत्र मेरी मुक्ति के लिए। हे गीत यहां 3:16 या वचनाच्या आधारित आहे। आणि म्हणून सर्वात अगोदर यहां 3:16 हे वचन हिंदीमध्ये मी तुम्हाला सांगून दाखवतो, त्याच्यानंतर आपण या गीताला सुरुवात करणार आहोत। क्योंकि परमेश्वर ने जगत से ऐसा प्रेम किया कि उसने अपना इकलौता पुत्र दे दिया, ताकि जो कोई उस पर विश्वास करे उसका नाश न हो परंतु अनंत जीवन पाए। सर्वदा अनोखा प्यार है
आतापर्यंत आपण याकोबाचे पत्र आणि त्याचा तिसरा अध्याय आपण सुरू केलेला आहे आणि तिसरा अध्यायाचा मुख्य मुद्दा तिसरा मुख्य मुद्दा आपण पाहत आहोत ख्रिस्ती जीवन आणि जीभ। बरं, आज दोन मुद्दे आपण मागच्या आठवड्यात दोन मुद्दे अभ्यासण्याचा प्रयत्न केलेला आहे। पहिला मुद्दा आपण अभ्यासला परिपक्वतेचे चिन्ह आणि दुसरा मुद्दा आपण अभ्यासला जिभेचा स्वभाव। आज आपण तिसऱ्या मुद्द्यावर आपले लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि तिसऱ्या मुद्द्याचे नाव आहे अनियंत्रित जीभ। अनियंत्रित जीभ, आता तिसरा अध्याय 7 आणि 8 वचन, ही दोन वचन तुमच्या समोर वाचतो। प्रार्थना करू आणि मग आजच्या या अध्ययनाला आपण सुरुवात करीत आहोत। वचन वाचतो, याकोबाचे पत्र तिसरा अध्याय 7 आणि 8 वचन। स्वापदे पक्षी, सरपटणारे प्राणी व समुद्रातील जीव ह्या प्रत्येकाचा स्वभाव मनुष्य स्वभावाला वश होत आहे आणि झाला आहे, परंतु मनुष्यापैकी कोणीही जिभेला वश करावयास समर्थ नाही। ती शांतिरहित असून दुष्ट आहे व प्राणघातक विषाने भरलेली आहे। प्रार्थना करू। पवित्र पित्या, यावेळेस पुन्हा एकदा आम्ही तुझी मनापासून स्तुती करतो यासाठी की याकोबाच्या पत्राच्या पहिल्या अध्यायाच्या पहिल्या वचनापासून तुझी कृपा निरंतर राहिली। प्रभु, तुझ्या आत्म्याद्वारे आमचे मार्गदर्शन केले, शिकवण्यासाठी, ऐकणाऱ्यांना ऐकून समजण्यासाठी प्रभु तुझ्या आत्म्याद्वारे आम्हास मदत केलेली आहे। आज परत एकदा तिसऱ्या अध्यायात आम्ही प्रवेश केलेला आहे। तिसऱ्या अध्यायातील ख्रिस्ती जीवन आणि जीव या विषयावर, या मुद्द्यावर अध्ययन करताना आज परत एकदा जी सत्य वचने वाचलेली ती आशीर्वादित कर। एक एक शब्द आणि वाक्य व्यवस्थित समजवण्यासाठी कृपापूर्वक या वचनाद्वारे परमेश्वरा तुझे गौरव होते। आम्हा सर्वांचे जीवन पुन्हा तुझ्या पवित्र हाती देतो, येशूच्या पवित्र नावाने मागतो पित्या, आमेन आमेन। बर, आपण तिसऱ्या मुख्य मुद्दा म्हणजे ख्रिस्ती जीवन आणि जीभ या तिसऱ्या मुख्य मुद्द्यातील तिसरा उपमुद्दा आपण बघत आहोत आणि उपमुद्द्याचे नाव मी अगोदरही सांगितले, परत एकदा सांगतो, सुरुवात करू अनियंत्रित जीभ। आता 7 आणि 8 वचन मी वाचलं, तिथं असं लिहिलं आहे स्वापदे म्हणजे जनावरे, जंगली जनावरे, पक्षी, सरपटणारे प्राणी व समुद्रातील जीव ह्या प्रत्येकाचा स्वभाव मनुष्य स्वभावाला वश होत आहे
आणि झाला आहे। याकोब या ठिकाणी आपल्याला ह्या गोष्टीची जाणीव करून देत आहे। बघा जंगली जनावरे किती क्रूर असतात आणि प्राणघातक असतात, सिंह, अश्वल, वाघ, चिता, अनेक प्रकारचे जनावर आणि सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये अनेक प्रकारचे विषारी जंतू आहे, पक्षी आहे आणि समुद्रातील मोठमोठे मासे, वेल मासा, अजून कोणते कोणते किती मोठे मासे असतात। परंतु या सर्व जनावरे, सरपटणारे प्राणी, समुद्रातील जीव आणि पक्षी आणि पाळीव प्राणी ह्या सर्वांना मनुष्य आपल्या वशमध्ये ठेवतो, मनुष्य आपल्या ताब्यात ठेवतो। परंतु मनुष्याला आपली स्वतःची जीभ ताब्यात ठेवणे हे कठीण झालेलं आहे, अशक्य आहे मानवी प्रयत्नाने। आणि म्हणून याकोब या ठिकाणी आपल्याला शिकवत आहे की संपूर्ण जनावर, पक्षी, जलचर प्राणी हे सर्व मनुष्य स्वभावाला वश होतात, परंतु मनुष्याची जीभ ही वश करण्यास मनुष्य समर्थ नाही। मग कोण समर्थ आहे मनुष्याची जीभ आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी, तेच आपण बघणार आहोत। तत्पूर्वी या 8व्या वचनामध्ये असं लिहिलं आहे, जिभेचे प्रकार त्या ठिकाणी दिलेले आहे। 8व्या वचनात 3 प्रकारचे जिभेबद्दल म्हटलंय, 3 प्रकारचे जिभेचे कार्य। परंतु मी आणखी काही वचनांची भर घातलेली आहे आणि पवित्र शास्त्रातील विभिन्न पुस्तकातील जिभेचे प्रकार शोधून तुमच्यासमोर 10 प्रकार समजवण्याचा मी प्रयत्न करत आहे। आता जिभेचे प्रकार काय, या ठिकाणी पहिला प्रकार दिलेला आहे, जीभ ही शांतिरहित आहे। आज अखंड मनुष्य जातीत आपण जर पाहिलं तर अशांतता, बेचैनी कुठून पसरत असेल तर ती मनुष्याच्या जिभेद्वारे, ती शांतिरहित आहे। मानवी जिभेत शांती नाही। या जगातील अनेक प्रकारच्या वस्तूंनी जी शांती आहे ती क्षणभंगूर आहे, आपल्याला माहिती। परंतु मनुष्याची जीभ ही अशांतीने भरलेली आहे, त्या जीभेमध्ये बेचैनी आहे। आणि ही अशांतीने भरलेली जीभ ज्यावेळेस जिभेचा उपयोग होतो त्यावेळेस ती स्वतः मनुष्याला अशांत करते आणि अशंक्य मनुष्याला अशांत करून टाकते। आणि याविषयी तुम्हाला पुष्कळशी उदाहरणं माहिती आहे। युद्ध आहे, आपसी भांडणं आहे, पारिवारिक भांडणं आहे, हे फक्त जिभेद्वारे होते आणि जीभ ही शांतिरहित आहे। दुसरी गोष्ट, जीभ ही दुष्ट आहे। दुष्ट याचा अर्थ तिच्यात वाईटपणा आहे, ती दुराचरण करणारी जीभ आहे। जर तिचा योग्य उपयोग केला तर ठीक आहे, नाहीतर ती अतिशय दुष्ट आहे। पुष्कळ ठिकाणी आपण बघतो जिभेच्या वाईट उपयोगाने मनुष्याची जीभ कितीतरी वाईट ठरलेली आहे। घाणेरडे शब्द त्याच्यातून बाहेर पडतात आणि अनेक प्रकारचे अनैतिकतेचे वाचा बाहेर पडते। जीभ ही दुष्ट आहे। तिसरा प्रकार, जीभ ही प्राणघातक विषाने भरलेली आहे। प्राणघातक विष याचा अर्थ काय, दुसऱ्यांना हत्या करणारे शब्द, हत्या करणारी वाचा, वाणी मनुष्याला जिवंत हत्या करून टाकते। लोक म्हणतात की हाताने मारलेलं आणि शस्त्राने मारलेलं लवकर बरं होतं, परंतु शब्दाने जो मार पडतो तो भयानक असतो, असे लोक म्हणतात। आणि इथं एक शब्द आलेला आहे, प्राणघातक विषाने भरलेली जीभ आहे, तिच्याद्वारे असंख्य मनुष्यांना श्रापदायक शब्द तिच्यात आहे। चौथा प्रकार, जीभ ही गोड गोड बोलते परंतु अंतकरणात, तिच्या आत, असं म्हटलंय, भयंकर प्रकारची खाच आहे, दरी आहे। वचन आहे ते स्तोत्र नंबर
पांच अने त्याचा नववा वचन किती गोड गोड बोलते परंतु तिच्या आत कधी कधी एवढी मोठी खाच आहे कि एक प्रकारचे ते उघडे थडगे आहे। ती खाच आहे याचा अर्थ काय? खूप मोठी खोल दरी ती आहे। वरून गोड आवाज येतो, गोड शब्द येतात, लोक काही स्वार्थ साधण्यासाठी जिभेचा उपयोग करतात आणि गोड गोड बोलतात, परंतु मध्ये अथवा ते पडद्याआड ती जिभेत खूप मोठं खाच असतं, म्हणजे गोड गोड बोलून त्या मनुष्याला फसवेगिरी केली जाते। आणि स्तोत्र नंबर 5 आणि 9 वचन म्हणते ते उघडे थडगे आहे, याचा अर्थ काय? कबर आहे ती, जीभ ही कबर आहे। चार गोष्टी बघितली, चार प्रकार बघितले, पाचवा प्रकार आपण बघत आहोत, जीभ ही फुसारकी मारणारी जीभ आहे। घमंड करते ती, गर्व करते जीभ। सहावा प्रकार आहे, पाचवा प्रकारामध्ये स्तोत्र नंबर 12 आणि तिसऱ्या वचनात लिहिले, स्तोत्र 12 आणि 3 मध्ये जीभ ही घमंडी आहे, फुसारकी मारते। सहावा प्रकार आहे वचन स्तोत्र नंबर 109 आणि त्याचे 2 वचन नीती सूत्र 6 आणि 17 वचनामध्ये लिहिले, जीभ खोडसाळ आहे, खोटे बोलणारी जीभ आहे। सातवा प्रकार स्तोत्र नंबर 120 आणि दुसऱ्या वचनात म्हटले, जीभ ही कपटी आहे, धोका देणारी आहे। जीभ मनुष्याला बाह्य रीतीने बोलते वेगळं आणि दुसऱ्या ठिकाणी जीभेने दुसरे शब्द निघतात, वेगळे शब्द निघतात, याचा अर्थ काय? जीभ ही कपटी आहे। आणि हा जीभेचा कपटीपणा अनेक मित्रामित्रात, आपसात आणि मोठमोठ्या समाजात आणि मंडळीत अनेक प्रकारच्या फुटीरता निर्माण करते। जीभ कपटी आहे, अनेक लोकांची जीभ कपटपणाने वागते। प्रिय मित्रांनो, सातवा प्रकार आहे जिभेचा, आपण बघितला जीभ कपटी आहे। आठवा प्रकार आहे जिभेचा, जीभ ही उन्मत्त आहे, उन्मत्त आहे। वचन नीती सूत्रे 10 आणि त्याचे 31 वचनामध्ये म्हटले, जीभ ही उन्मत्त आहे। उन्मत्त याचा अर्थ आहे ती माजलेली आहे, भरलेली आहे आणि तिच्यात उन्मत्तपणा आहे। पुष्कळ ठिकाणी आपण बघतो बोलताना लोक रुबाबाने बोलतात, एटीत बोलतात, गरीबाला वेगळ्या शब्दाने बोलतात आणि श्रीमंताला वेगळ्या शब्दाने बोलतात। ही उन्मत्त जीभ आहे, म्हणजे असंख्य लोकांना खाली दाखवते, अनेकांना खाली दाखवते आणि अनेकांना वरती दाखवते। ती उन्मत्त माजलेली अशी ती जीभ आहे। नववा प्रकार आहे जिभेचा, जीभ ही उपद्रव देणारी आहे। याचा अर्थ काय? नीतीसूत्र 17 आणि त्याचे 4 वचनामध्ये म्हटले, दुःख देणारे आहे, उपद्रव याचा अर्थ दुःख देणारे आहे। जीभ ही चांगल्या कामासाठी वापरली तर मनुष्याच्या आत्म्याला शांती मिळेल, जीवाला शांती मिळेल, परंतु जिभेचा उपयोग जर, परत सांगतो, वाईट प्रमाणे केला तर ती उपद्रव देणारी आहे। दहावा प्रकार आहे जिभेचा, नीतीसूत्र 25 आणि 23 वचनामध्ये म्हटले, जीभ ही चुगलखोर आहे, ती लावालावी करते आणि फुटीरता निर्माण करण्यामध्ये जिभेचा उपयोग होतो। आता मी 10 प्रकार जिभेचे तुम्हाला सांगितलं आहे, जेवढे 10 प्रकार सांगितले त्या 10 प्रकारांचा एक मुख्य मुद्दा आहे अनियंत्रित जीभ। आणि या अनियंत्रित जिभेचा उपयोग शैतान आज असंख्य कुटुंब तोडण्यासाठी करत आहे, अनेक मंडळ्या तट पाडण्यासाठी करत आहे, आपसातील प्रीती तोडण्यासाठी करत आहे, ख्रिस्ती जीवनातले ऐक्य तोडण्यासाठी काम करत आहे। आणि शैतान आपल्या मधल्याच कमजोर विश्वासणाऱ्यांचा उपयोग करत आहे। प्रिय मित्रांनो, आज ज्या वेळेस आपण जिभेबद्दल तिसरा उपमुद्दा बघत आहोत, अनियंत्रित जीभ, आता जेवढे प्रकार मी सांगण्याचा प्रयत्न केला
जेवढे तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केला या दहा प्रकारांमध्ये आपली जीभ कुठेतरी आहे का? काय आपली जीभ शांती रहित आहे, दुष्ट जीभ आहे, प्राणघातक विषाने भरलेली आहे, गोड गोड बोलणारी आणि पडद्या आण दुसरं काहीतरी आहे, ती फुसारकी मारणारी आहे, ती खोडसाळ आहे, ती कपटी आहे, ती उन्मत्त आहे, ती उपद्रव देणारी आहे, ती चुगलखोर आहेत काय? हे जर प्रकार असेल याचा अर्थ आपले जीव देवाच्या नियंत्रणात नाही, देवाच्या आत्म्याच्या नियंत्रणात नाही, त्याला दुष्ट शैतान त्या जीवेचा उपयोग करत आहे। आणि म्हणून अशा प्रकारचा प्रकार जर आपल्या जिभेत असं कोणतंही कार्य आढळलं, हे दहा प्रकार सांगितलं त्याच्यातलं कोणतंही कार्य आढळलं, तर आपण काय करावं हे या मुद्द्याद्वारे आपण शिकणार आहोत। मनुष्य त्या जिभेला नियंत्रण करू शकत नाही, मग प्रश्न असा पडतो की ह्या जिभेला नियंत्रण कसं ठेवायचं। आपण लगामविषयी मागच्या मुद्द्यातही शिकून गेलो, त्याला लगाम कसा घातला जाईल। आता इथे याकोब आपल्याला या अनियंत्रित जिभेद्वारे एक स्पष्ट संदेश शिकवत आहे, आणि तो म्हणजे परमेश्वराच्या हाती रोज आपली जीभ, अनेक अवयव देवाच्या हाती सोपायचे असतात, म्हणजेच सर्वांगीण संपूर्ण अंग देवाला समर्पित करायचे असतात। त्याच्यात नाव घेऊन केलं तर चालेल, प्रभू माझी जीभ ही मी चांगल्या कार्यासाठी उपयोगात आणावी, यासाठी तिला अभिषिक्त कर आणि तू नियंत्रित कर प्रभू, आणि चुकूनही मी वाईट बोलू नये, माझ्या बोलण्याद्वारे कोणाला दुखावू नये, म्हणून प्रभू माझ्या मला मदत कर, मी आपले जिभेचे नियंत्रण तुझ्या हाती देतो, मी समर्पित होतो। आणि जो व्यक्ती अशी प्रार्थना करून प्रभूच्या हाती आपलं सर्वांग देईल आणि जीभ देऊन टाकेल, ज्याला माहिती आहे की मी जे दहा प्रकार सांगितले त्याच्यातले कोणत्या तरी चुकीच्या प्रकारात माझी जीभ आहे, तर आज प्रभूसमोर लीन नम्र होऊन जिभेला समर्पण करावं, ही या वचनाद्वारे आपल्याला एक संदेश, स्पष्ट संदेश मिळालेला आहे। आणि माझी विनंती आहे की आपण मिळून आपली जीभ प्रभूच्या हाती सोपवून देऊ, या आपण प्रार्थना करू। पवित्र पित्या, यावेळेस परत एकदा आम्ही तुझ्या पवित्र हाती सोपले जात आहोत परमेश्वरा। अनेकदा आमच्या जिभेद्वारे दुसऱ्याचं नुकसान होतं, अंतकरण दुखतं, लोक आमच्यापासून दुरावतात, तट पडतो, भांडणे निर्माण होतात, गैरसमज भरतात, आणि आपसात तटपुंडल्यामुळे प्रभू तुझं कार्य थांबतं, आणि अनेकदा शैतान ह्या जिभेचा गैरवापर करतो। अशा प्रसंगी आज आमची जीभ तुझ्या पवित्र हाती सोपत आहे प्रभू, या जिभेचे नियंत्रण आम्ही आमच्या शक्तीने बुद्धीने करू शकत नाही, ह्या जिभेला तूच नियंत्रण करू शकतो, आणि उन्नतीसाठी, आमच्या उन्नतीसाठी आणि दुसऱ्याच्या उन्नतीसाठी हे जिभेचा योग्य उपयोग होण्यासाठी आमच्या जिभेला अभिषेक कर आणि आम्हाला आशीर्वादित कर। येशूच्या पवित्र नावाने मागतो, आमेन।